आर्ट फॉर्मॅट करणे एक स्मार्ट आर्ट इन्सर्ट केल्यानंतर आणि त्यांना सिलेक्ट केल्यानंतर एम एस वर्डमधील रिबनमध्ये काही टॅब्स नव्याने ओपन होतात फॉर्मॅट आणि डिझाईन या टॅब्सने स्मार्ट आर्टमध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल करता येतात दोन या स्मार्ट आर्टमध्ये आपल्याला एकच निळा रंग दिसत आहे हा रंग बदलण्याकरिता डिझाईन ही टॅब ओपन करा स्मार्ट आर्टचा रंग बदलण्याकरिता डिझाईन टॅबमध्ये चेंज कलर ही कमांड स्मार्ट आर्ट स्टाईल या ग्रुपमध्ये आहे या कमांडवर क्लिक करा रंगांचे अनेक पर्याय आपल्याला दिसतात या पर्यायांमधील आकर्षक अशा रंगावर क्लिक करा तो रंग स्मार्ट आर्टला अप्लाय होईल तीन या स्मार्ट आर्टला आपण आता वेगळ्या स्टाईलने आणखी आकर्षक बनवू स्मार्ट आर्टला स्टाईल देण्याकरिता डिझाईन टॅबमधील स्मार्ट आर्ट स्टाईल ग्रुपच्या मॉर या टॅबवर क्लिक करा स्मार्ट आर्ट स्टाईलचे पर्याय ओपन होतील चार या पर्यायांपैकी आकर्षक दिसणाऱ्या स्टाईलला सिलेक्ट करा ती स्टाईल स्मार्ट आर्ट अप्लाय होईल पाच या स्मार्ट आर्टचा आराखडा बदलायचा असल्यास डिझाईन टॅबमधील लेआउट ग्रुपच्या मदतीने आपण स्मार्ट आर्टचे आराखडे बदलू शकतो सहा या ग्रुपमधील जो आवश्यक आराखडा म्हणजेच लेआउट स्मार्ट आर्टकरिता निवडायचा आहे त्यावर क्लिक करा तो लेआउट स्मार्ट आर्टकरिता अप्लाय होतो स्मार्ट आर्टचा लेआउट बदलण्याची आवश्यकता असेल तरच बदलावे अन्यथा न बदलणेच योग्य